हालेलुया हालेलुया. पेत्राचे दुसरे पत्र 2:10-12 वचन. अशा प्रकारे वागतात बलामाप्रमाणे आणि कोरहाप्रमाणे.
आणि स्वतःचा नाश करून घेतात. निंदा करणारे लोक वचनसंधी मात्र त्यांची केवढी दूरदर्शा होणार. जे लोक निंदा करत ज्या गोष्टींना कळत नाही अशा प्रकारे ते लोक निंदा करतात. परमेश्वरच्या लोकांची, परमेश्वरच्या थोर सेवकांची निंदा करतात. पण बायबल सांगते की त्यांची स्थिती बलामाप्रमाणे. बलाम बघा, बलाम मात्र ज्याला आशीर्वाद आणि शाप देण्याचा अनुग्रह होता, पण देवाच्या लोकांना बालक राजाच्या सामनावरून शाप द्यायला गेला होता. पण देव पिताने म्हटले माझ्या आशीर्वादित लोक आहेत, त्यांना शाप देऊ नको, त्यांना आशीर्वाद दे. तेव्हा बलामाने आशीर्वाद मात्र दिला. पण पुढे हा बलाम जो होता याने परमेश्वराचे नियम पाळले नाही, तर मात्र तो मूर्तीच्या आरे गेला आणि मात्र परमेश्वराचे नियम त्याने मोडले. पुढे जेव्हा मोशे आणि इस्रायल लोकांनी मोआबवर चढाई केली तेव्हा मात्र बलामाला सुद्धा तिथे मारून टाकले. बलामाचा पण नाश झाला. तर बायबल सांगते ही लोक त्या बलामाप्रमाणे नाश पावणार. पुढे कोराप्रमाणे, कोराने कोरा दातान अभिराम याने मात्र मोशे आणि अहरून विरुद्ध कुरकुर केले. म्हणून मात्र जमीन दुभागली, जमीन फाटली आणि मात्र कोरो दातान अभिराम जिवंत अधोलोकात नरकामध्ये उतरले. आपल्या कुटुंबासह, आपल्या बायका मुलासह जिवंत अधोलोकामध्ये गेले. तर बायबल सांगते हे जे लोक निंदा करतात यांची स्थिती याप्रमाणे होणार. त्यांची केवढी दुर्दशा होणार निंदा करणाऱ्या लोकांची. देवदूत इतके ताकदवान आहे ते सुद्धा निंदा करत नाही, पण हे लोक मात्र निंदा करत आहेत बायबल सांगते. हालेलुया. म्हणून परमेश्वर पिता अशा लोकांची गय करणार नाही. अनेक लोक आहे ज्यांचा उद्धार झाला, तारण झाले, उन्नती झाली, प्रभू येशू द्वारे त्यांची बंधने तुटली. पण आज सर्वस्व मिळून आज तेच लोक प्रभूची निंदा, प्रभूच्या लोकांची निंदा, प्रार्थनेची निंदा करत आहेत. विचार करा काय यांची परिस्थिती होणार निंदा करणाऱ्या लोकांची. म्हणून बायबल सांगते तुम्ही निंदा करू नका. निंदा करून तुम्ही स्वतःवर संकट ओढून घेतील, तुम्ही स्वतः नुकसानात पडतील, तुम्ही स्वतःचा नाश करतील निंदा करणार. तर निंदा करून आपला फायदा नाही, उलट आपला नाश होणार. म्हणून निंदा करू नका वचन सांगते. तर मात्र प्रार्थना करा, आशीर्वाद द्या जे निंदा करतात त्यांना. वचन काय सांगते पा, कसिकरा सत्रामध्ये 3:8 वचना, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा व निंदा व मुखाने शिरीगाळ करणे हे सर्व आपणापासून दूर करा. बायबल सांगते क्रोध, संताप आणि निंदा करणे, शिरीगाळ करणे हे दूर करा आता आपल्यापासून. पुढे वचन सांगते 4:1, सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला, निंदा, योग्य दुष्टपणास आपणापासून दूर करण्यात येऊ. बायबल सांगते तुम्ही दूर करा संताप, क्रोध, कडूपणा, निंदा आपल्यापासून दूर ठेवा. कोणाची पण निंदा करू नका, कोणाच्या पण विरुद्ध बोलू नका. तर वचन सांगते हे सर्व तुम्ही आपणापासून दूर ठेवा, आपल्या जवळ पण ठेवू नका. निंदा करून आपला फायदा नाही, उलट आपलं नुकसान होणार. वचन काय सांगते, सूत्रसहिता 15:1-5, देवाच्या पवित्र मंडपात कोण राहील, म्हणजे अर्थात देवाच्या घरात, देवाच्या मंदिरात देवा बरोबर कोण राहील. जो चुगली करत नाही, जो शेजाऱ्याची निंदा करत नाही, जो चुकीचं काम करत नाही, ज्याचे हात मन शुद्ध आहे तो, जो अशा रीतीने वागतो तो देवाच्या मंडपात, देवाच्या मंदिरी देवाच्या बरोबर राहणार. जो निंदा करत नाही तो देवा बरोबर राहणार, तो देवाच्या घरात राहणार. परंतु जो निंदा करतो तो देवाच्या घरात म्हणजे स्वर्गात पण जाणार नाही. निंदा करणारी व्यक्ती स्वर्गात पण जाणार नाही, परंतु जी निंदा करत नाही उलट परमेश्वरच्या नियमाप्रमाणे चालते ती व्यक्ती स्वर्गात जाणार. जेव्हा मात्र एका व्यक्तीला प्रभूचा दृष्टांत म्हणजे स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टीच्या बाबतीत प्रगटीकरण घडले गेले, जेव्हा त्या व्यक्तीला प्रभूने प्रगटीकरणामध्ये स्वर्ग आणि नरक दाखवला, जेव्हा त्यांना प्रभू नरकात घेऊन गेला तेव्हा त्याने अशा एका स्त्रीला पाहिलं जी स्त्री सतत नेहमी प्रार्थनेमध्ये होती.
अशा स्त्रीला मात्र पाहिलं तेव्हा मात्र त्याने प्रभूला विचारले, प्रभू ही व्यक्ती ही स्त्री तर नेहमी प्रार्थनामय जीवन जगणारी स्त्री आहे, मी नरकात कशी? तेव्हा प्रभूने म्हटलं की प्रार्थनामय जीवन जगणारी व्यक्ती म्हणजे प्रार्थना देत होती पण सतत निंदा, या स्त्रीच्या तोंडात सतत निंदा होती, प्रभूच्या माझ्या सेवकाविरुद्ध निंदा किंवा प्रवचनात काही चूक झाली प्रार्थनेत काही गडबड झाली तर ताबडतोब निंदा करायची आणि निंदा करत असल्यामुळे आता ही नरकात आहे. बघा ती प्रार्थनेत असून नरकात का गेली? कारण त्या स्त्रीच्या तोंडात नेहमी निंदा होती म्हणून, नेहमी एकमेकांची निंदा, प्रभूच्या सेवकांची ती निंदा करत होती म्हणून प्रभूने तिला अधोलोकात, प्रभूने तिला नरकात टाकले. बघा निंदा करणारे लोक अधोलोकात जाणार म्हणून आपल्या जीवनात निंदा आपल्यापासून दूर ठेवली पाहिजे. कोणाची पण निंदा करू नका, परमेश्वराच्या कार्याची परमेश्वराची आणि परमेश्वराच्या सेवकाची तर मुलीच करू नका. निंदा करणार तर आपण स्वतः नुकसानात पडणार, आपण स्वतःचा नाश करणार, त्यावेळी आपल्याला काही होणार नाही पण काही काल काही वेळ लोटल्यानंतर आपल्या जीवनात इतकी संकट येतील की किती प्रयत्न केला देवाचा किती धावा केला तरी त्या संकटातून आपण मुक्ती पावणार नाही. म्हणून निंदा करून तुम्हाला वाटते नाही पटत तर शांत राहा गप्प राहा पण निंदा करू नका. देवाविरुद्ध प्रार्थनेविरुद्ध परमेश्वराच्या लोकांविरुद्ध बोलू नका, नाही पटत तर पाहिजे तर वाजू लाव पण निंदा करू नका. निंदा करून देवाच्या सेवांचं काही नुकसान होणार नाही, देवाच्या सेवकांचं काही नुकसान होणार नाही पण तुमचं तर नक्की होणार. म्हणून बाहेर सांगते की तुम्ही निंदा करू नका, निंदा करून स्वतःच्या जीवनात संकटे आणा. पण लूक मध्ये बाहेर सांगते 23:39-43 ज्या वेळेला प्रभूला वधस्तंभावर प्रभूला क्रूसावर खिल्ल्यात आले होते तेव्हा प्रभूच्या बाजूला दोन चोर होते. एका चोराने तर प्रभूची निंदा केली आणि निंदा करून काय म्हटलं, तू देवाचा पुत्र असे स्वतःला पण वाचव आणि आम्हाला पण वाचव. तो प्रभूची थट्टा करू लागला, निंदा करू लागला. पण दुसरा चोर काय म्हणतो, अरे तू देवाला सुद्धा भीत नाहीस का? आपण आपल्या चुकीची शिक्षा भोगत आहोत पण प्रभू येशूने तर काहीच केलं नाही. तेव्हा मात्र तो प्रभूला म्हणतो, प्रभूजी जेव्हा तुम्ही राज अधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. प्रभूने म्हटलं, आजच तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. बायबल या ठिकाणी काय सांगत आहे पा, एक चोर निंदा करत आहे तर दुसरा पश्चाताप करून करत आहे आणि प्रभूला आपला प्रभू स्वीकारत आणि प्रभूला म्हणतो, प्रभू माझी आठवण करा जेव्हा तुम्ही येणार तर म्हणतो तेव्हा आजच तू सुखलोकात असशील. आजच मी तुला स्वर्गात सोडतो, ज्याने निंदा केली त्याला प्रभूने सांगितलं मी तुला स्वर्गात नेतो, तो अधोलोकात गेला. पण ज्याने पश्चाताप केला प्रभूला राजा स्वीकारला त्याच दिवशी तो स्वर्गात पोचला. त्या दिवशी निंदा करणारा स्वर्गात गेला नाही पण ज्याने पश्चाताप केला प्रभूने स्वीकारला तो स्वर्गात गेला. जर आपल्याला स्वर्गात जायचंय तर निंदा करण्याचं सोडून द्या, आपल्या जीवनात निंदा नसावी. कोणाची चुगली करणे, निंदा करणे, विरुद्ध बोलणे हे सोडून द्या. त्या बदली परमेश्वराची स्तुती करा, परमेश्वराचे गौरव करा, परमेश्वराला धन्यवाद द्या पण निंदा करू नका. काहीच फायदा होणार नाही आपला, उलट आपण नुकसानात सापडणार. हा वचन सांगते यशामध्ये 37 सनेरी राजा अशुराचा राजा, तू किती निंदा करत होता बघा. 37:23-29 परमेश्वर पिता म्हणतो, तू कोणाची निंदा करतो, तू कोणाविरुद्ध बोलतो, माझ्या विरुद्ध का? तू माझ्या माझी निंदा करत आहे का? पवित्र प्रभूची तू निंदा करत आहेस का? तर प्रभू म्हणतो की ज्या मार्गाने तिथूनच तुला मी परत पाठवेन, मी तुझा नाश करीन, मी तुला नष्ट करीन कारण तू माझी निंदा करत आहेस. या सनेरी राजाने अशुराच्या राजाने परमेश्वर पिता विरुद्ध आणि इच्छिया राजा विरुद्ध एक पत्र सुद्धा लिहून पाठवलं. त्याने आपल्या सेवकांना आपल्या लोकांना पाठवून परमेश्वराच्या नावाची आणि इच्छियाची निंदा केली. एवढी लोकांचा विश्वास कमजोर करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यामध्ये भीती उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला या सनेरी राजाने. त्याने अनेक प्रांतात चढाई करून ते हस्तगत केले होते. आता तो यरुशलेमला सुद्धा हस्तगत करणार होता आणि म्हणून तो देवाची निंदा इच्छिया राजाची निंदा करत आहे.
किंवा यशा संदेष्टाने आणि इचक्या राजाने परमेश्वर पित्याची प्रार्थना केली तेव्हा परमेश्वर पित्याने म्हटलं तू कोणाची निंदा करतो पा मी तुझा नाश करीन तेव्हा देव पित्याने आपल्या दिव्य दूताला पाठवलं आणि एक दिव्य दूताने मात्र सनेरी राजाची जी सैना होती 185,000 सैनिकांची कत्तल एकाच रात्रीमध्ये केली एका रात्रीमध्ये 185,000 लोक मरण पावले लोक सकाळी उठून पाहतात तर काय प्रीतीस प्रीती पडलेले हा सनेरी राजा घाबरला पलंग सुटला तो आपल्या देवताच्या मंदिरात गेला तेव्हा त्याच्याच मुलाने त्याचा मात्र वध केला बघा जो देवाची निंदा करत होता इचक्या राजाची निंदा करत होता तो मनुष्य सनेरी राजा असुराचा राजा त्याच्याच मुलाने त्याला मारून टाकलं त्याच्याच मुलाने त्याचा वध केला देवाने त्याचा नायनाट करून टाकला त्याचा नाश करून टाकला का कारण तो देवाची निंदा करत होता निंदा करणाऱ्या व्यक्तीची देव गय करणार नाही बायबल काय सांगते बघा नीतीसूत्रामध्ये 9:12 तू धर्म निंदा केली तर त्याचे तू फल भोगीशील तू निंदा करत आहे धर्म निंदा प्रभूच्या लोकांची निंदा प्रार्थनेची निंदा तू करत आहेस का तर वचन सांगते तू त्याचं फल भोगणार तुला त्याचं फल भोगावंच लागेल कारण तू धर्म निंदा म्हणजे देवाच्या लोकांची निंदा प्रार्थनेची निंदा प्रभूच्या सेवा कार्याची तू निंदा केलेली आहे तुला फल भोगावंच लागेल पुढे वचन सांगते नीतीसूत्र 14:6 धर्मनिंदक ज्ञानाचा शोध करतात पण व्यर्थ निंदा धर्मनिंदा प्रार्थनेच्या लोकांची निंदा करणारे लोक प्रभूच्या सेवकांच्या निंदा करणाऱ्या लोकांना कधीच ज्ञान मिळणार नाही ते मूर्ख असणार बायबल सांगते ते ज्ञानी बनू शकत नाही त्याने किती ज्ञानाचा शोध केला तरी त्याला ज्ञान सापडणार नाही व्यर्थ त्यांचे प्रयत्न व्यर्थ जाणार ते मूर्ख राहणार कारण ते धर्मनिंदा करतात परमेश्वराची निंदा करत आहे त्यांच्यासाठी दंड शिक्षा सिद्ध करून तयार करून ठेवलेली आहे म्हणजे त्याला शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच प्रभूच्या लोकांची निंदा करणाऱ्या लोकांना प्रभूच्या सेवेची प्रार्थनेची निंदा करणाऱ्या लोकांना दंड मिळणार शिक्षा मिळणारच पाहिजे असेल ते त्या लोकांसाठी शिक्षा सिद्ध करून ठेवलेली आहे हालेलुया म्हणून पाहिजे असेल ते निंदा करू नका प्रभूच्या सेवेची प्रार्थनेची कार्याची प्रभूच्या सेवकांची निंदा करू नका निंदा दंड मिळणार शिक्षा मिळणारच कारण शिक्षा सिद्ध करून ठेवलीच आहे ती मिळणार म्हणजे मिळणारच हालेलुया योशुआ 5:9 परमेश्वर पित्याने योशुआला म्हटले पा मिस्री लोक तुमची निंदा करत होते पण आता ती तुमच्या दृष्टीस पण पडणार नाही तर मात्र त्यांना गिलगा म्हणजे लुटून देणे म्हणणार मी त्यांना लुटून दिलेले बघा देव पिता काय म्हणत आहे ठिकाणी परमेश्वर पिता म्हणत आहे की मात्र मिस्री लोक जी तुमची निंदा करत होते आता तुमच्या दृष्टीस पण पडणार नाही ब्रदर अनेक वेळा म्हणतात जे लोक प्रार्थना सोडून गेले ते प्रार्थनेच्या विरुद्ध आहेत परमेश्वरच्या विरुद्ध आहेत त्यांची तोंड पण आता मला दिसत नाही ती मी एवढा प्रवास करतो कार्यासाठी प्रार्थनेसाठी सर्व ठिकाणी फिरतो तरी त्यांचे चेहरे पण आता मला दिसत नाही कधी माझ्या तोंडापुढे माझ्या समोर सुद्धा ते येत नाही देवा विरुद्ध गेले परमेश्वरची निंदा करत आहे तर वचन सांगते परमेश्वर पिता स्वतः म्हणतो की जे लोक तुमची निंदा करत होते आता ते तुमच्या दृष्टीस पण पडणार नाही तुम्ही त्यांना पाहू पण शकणार नाही मी त्यांना लोटून दिलेले देव पिता म्हणतो गिलगा म्हणजे लोटून देणे मी त्याला लोटून दिलेले म्हणजे निंदा करणाऱ्या लोकांना प्रभू लोटून देणार ढकलून देणार निंदा करणे देवाला आवडत नाही अशी लोक दृष्टीस पण पडणार नाही समोर पण येणार नाही कारण देवाने त्यांना लोटून दिलेले हालेलुया हालेलुया म्हणून निंदा करून
అనుకున్నట నిన్నటన్నా దేవస్థానాలు ఒట్టుంది, దేవస్థానా ఢక్కులుంది, నిందా కన్నారా లోకానా మనం అప్పుడు చిన్నది నిందా నస్సావి అపూర్ణ పరమేశ్వరుచు వచ్చిన ప్రమాణే పరమేశ్వరుచు నియమా ప్రమాణే అని పరమేశ్వరుచు అగ్ని ప్రమాణే అపన్ చాలే పైజం आणि जर खरोखर आपण प्रभूच्या वचनानुसार नियमानुसार चालला तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि प्रगती करणार जर आपण देवाच्या नियमाप्रमाणे चालणार तर. पण जर आपण निंदा करत आहोत तर परमेश्वर आपला नाश करणार, देव निंदा आपला नाश करणार, मग निंदा बाजूला करा. पुढे वचन काय सांगते, प्रगटीकरण या पुस्तकामध्ये 13:1-8 वचनामध्ये समुद्रातून वर आलेला श्वापद, हे समुद्रातून वर आलेल्या श्वापदाला अजगराने आपली शक्ती दिली. अजगर आता हा मोठा असर म्हणजे सैतान, या सैतानाने मात्र या श्वापदाला शक्ती दिली अशासाठी की त्याने निंदा करण्यासाठी आपली तोंड सोडावे. कोण मोकळी करावे, निंदा करायला सैतान या श्वापदाला अधिकार देते की जा तू निंदा कर. आता तू कोणाची निंदा करत आहे बघा, सर्वात मुख्य वचन आपण त्याच्यातलं पाहू तर वचन संधि 6 वचना, त्याने देवाविरुद्ध निंदा करण्यास अर्थात त्याचे नाव व त्याचा मंडप म्हणजे स्वर्ग निवासी लोक यांची निंदा करण्यास तोंड सोडले. काय संधि, अजगराने स्वापदाला अधिकार दिला की त्याने निंदा करायला आपलं तोंड मोकळं करावं आणि कोणा देवाविरुद्ध म्हणजे जे स्वर्गीय लोक आहे, जे देवाचे लोक आहेत अशा लोकांची त्याने निंदा करावी. आता जे लोक देवाच्या लोकांची निंदा करतात, प्रभूच्या सेवेची प्रार्थनेची कार्याची निंदा करतात, ते कोणाचे लोक झाले, सैतानाचे. सैतानाने त्याला तो अधिकार दिला निंदा करायला. बघा अजगर या स्वापदाला अधिकार देतो, जा देवाच्या लोकांची निंदा कर आणि त्याने आपले तोंड सोडले आणि तो देवाच्या लोकांची निंदा स्वर्ग निवासी देवाचे लोक यांची तो निंदा करू लागला. तो शाप, ते शापच होते, ते देवाच्या लोकांची निंदा करू लागले. आज अनेक लोक देवाच्या लोकांची निंदा करत आहे म्हणजे जणू काय ते सैतानाच्या सत्तेतले लोक आहेत, सैतानाच्या अधिकारातले लोक आहेत, म्हणूनच ते देवाच्या लोकांची निंदा करतात, म्हणूनच ते प्रभूच्या सेवेची निंदा करत आहेत. म्हणून निंदा करू नका. निंदा करणं तर सैतानाच्या सभेचे लोक बनणार, निंदा करणे सैतानाचं एक नाव आहे. प्रगटीकरण या पुस्तकामध्ये 12:7-12 वचनापर्यंत बायबल काय सांगते पा, मग तो जुनाट साप म्हणजे अजगर जगाला ठकविणारा दियावल, तिकडे 11 त्याचं स्पष्टीकरण खाली लिहिले निंदा करणारा. 1 टाकलाय बघा 9 वचन, प्रगटीकरण 12:9 दियावल 1 त्याचे स्पष्टीकरण खाली दिले निंदा करणारा, हे सैतानाचे एक नाव आहे. या सैतानाला खाली टाकण्यात आलं. हा रात्र दिवस देवाच्या लोकांवर दोषारोप करतो, निंदा करतो, देवाच्या लोकांची निंदा करतो. त्याला कोकणाने म्हणजे प्रभू येशूने मात्र तुडविले आणि आपल्या रक्ताने जिंकले, प्रभू विजयी झाले आणि या सैतानाला तुडवले. म्हणून सैतानाचा काळ आता थोडासाच आहे आणि तो पृथ्वीवर आलेला आहे. प्रभूच्या पायाद्वारे या सैतानाचं डोकं ठेसलं गेलेलं आहे. हा निंदा करणारा सैतान त्याचे डोके ठेसले गेलेले आहे आणि त्याचा काल थोडा बनलेला आहे, त्याचा मृत्यू समय जवळ आलेला आहे. या ठिकाणी निंदा करणारा सैतानाचं नाव आहे, जो निंदा करतो तो सैतानाचा मनुष्य आहे. दुसरं, निंदा करणाऱ्या सैतानाला प्रभूने आपल्या पायाखाली तुडविलेले आहे, त्याचं डोकं तुडवलेलं आहे, त्यामुळे त्याचा काल थोडा बनलाय. बघा, निंदा करणाऱ्या सैतानाचा काळ थोडा बनलेला आहे म्हणजे त्याला निंदा करायची सवय आहे, जे सतत निंदा करत आहे, चुगली करत आहे, दोषारोप करत आहे देवाच्या लोकांची प्रार्थनेची, त्यांचं आयुष्य कमी बनणार, त्यांचा काळ कमी बनला जाणार, मृत्यू समय लवकर येणार त्यांचा. हालेलुया. म्हणून निंदा करू नये. निंदा करणारे अनेक संकट स्वतः ओढून घेतील बायबल सांगते. म्हणून कोणाची पण निंदा करू नका.
विशेष करून देवाचे तर मुलीच नाही, देवाच्या सेवकाची कार्याची तर मुलीच करू नका. काय गरज आपल्याला निंदा करण्याच्या पेक्षा परमेश्वराची स्तुती करा. आपला फायदा तर काहीच होत नाही निंदा करून. म्हणून निंदा करण्याचं सोडून द्या, परमेश्वराची स्तुती करा. प्रभूच्या नियमात वचनात आधीच चला, पण निंदा करू नका. त्याच्याने आपलंच नुकसान होणार जर आपण निंदा केली तर. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन काय सांगते पा, प्रगटीकरण 16:8-9. चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली, तेव्हा उन्हाने अनेक लोक करपून गेले. तेव्हा या लोकांनी पश्चाताप करण्याऐवजी उलट परमेश्वराची निंदा केली. काय सांगते वचन, बघा ते लोक कोण होते, परमेश्वराकडे सुरुवातीपासूनच वळाले नव्हते, किंवा वरून देवाला ओळखून सुद्धा प्रभूला विसरले होते. आणि त्यामुळे चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि सूर्याचं ऊन प्रकाश गर्मी इतकी वाढली की त्या उन्हाने लोक करपू लागले. आणि त्यावेळी संधी होती त्या लोकांना पश्चाताप करण्याची, परमेश्वराकडे वळण्याची, पण उलट पश्चाताप करण्याऐवजी उलट त्याने देवाची निंदा केली. देवाची निंदा करावी लागली. असं अनेक लोकांच्या जीवनात परमेश्वराकडे वळण्याऐवजी आपलं स्वतःच चूक, आपले स्वतःचे पाप कबूल करण्याऐवजी उलट निंदा करायचं काम करतात. या लोकांनी पण तेच केलं. पुढे सांगते 16:10-11 वचना, पाचव्याने आपली वाटी सैतानाच्या आसनावर ओतली, तेव्हा लोकांना इतका पीडा झाल्या की पिढी मुली त्याने आपल्या जीभा चावल्या. त्याही वेळी लोकांनी पश्चाताप करण्याऐवजी उलट देवाच्या नावाची निंदा केली. त्याही वेळेला संधी होती पश्चाताप करण्याची, म्हणजे देव त्याला क्षमा करू शकत होता, त्याला वाचू शकत होता त्या संकटातून, पण तरी देवाकडे वळले नाही, उलट देवाचीच निंदा केली. पुढे प्रगटीकरण 16:17-21. सातव्याने आपली वाटी मात्र अंतराला टाकली, तेव्हा मेघ गर्जना झाली, गरगराट झाला आणि वचन सांगते वीज चमकू लागल्या आणि मोठमोठ्या गारा एक मन वज्राच्या गारा वरून खाली पडू लागल्या. या गाराने अनेक लोक मृत्यू पाहू लागले आणि त्यावेळी लोकांना ज्या गारा पडायला लागल्या, लोकांना पीडा व्हायला लागल्या, तेव्हा लोकांनी पश्चाताप करण्याऐवजी उलट निंदाच केली. अशा वेळी त्यांना संधी होती देवाकडे वळण्याची, तरी वळले नाही, उलट देवाच्याच नावाची निंदा केली आणि नाश पावले. प्रभू काही काही आपल्याला संधी देतो की आपण पश्चाताप करावा, परमेश्वराकडे वळावे, पण नाही, उलट निंदाच करायचं काम करतो आणि म्हणून नुकसानात सापडतो आणि पूर्ण नाश होतो. म्हणून देव आपल्याला संधी देत आहे की आपण देवाकडे वळावे, परमेश्वराकडे वळावे आणि निंदा करू नये. तर पूर्ण प्रभूच्या आज्ञेनुसार, प्रभूच्या वचनानुसार आणि प्रभूच्या नियमानुसार चालावे. म्हणजे सांगते की नहम्या पुस्तकामध्ये 4:6-6 वचन सांगते. 4:6 जेव्हा नहम्याने यरुशलेमच्या भोवती पोट बांधायला सुरुवात केली, तेव्हा बायबल काय सांगते पा, तेव्हा ते काम चालू असताना 4:3 वचन सांगते अमोनी तोबिया होता, जेव्हा काम चालू होते तेव्हा त्याने निंदा करायला सुरुवात केली. तो म्हणू लागला की याच्यावर एखादा कोल्हा जरी चढला तरी कोट जो आहे हा पडणार. अशा प्रकारे ते निर्भत्सना करू लागले, निंदा करू लागले. परंतु नहम्याने त्या निंदेकडे लक्ष दिलं नाही आणि इस्रायल लोकांनी, यहुदी लोकांनी अकोट बांधायला सुरुवात केली. संपूर्ण यरुशलेमभोवती अकोट बांधायचा होता आणि बायबल सांगते नहम्या 7:15 52 कोट बांधून झाला. 52 आत हा कोट बांधून झाला. जे निंदा करत होते, जे निर्भत्सना करत होते, त्या लोकांचे तोंडे बंद झाले. त्या लोकांचे तोंडे बंद झाले. स्वतःशी त्याला लाज वाटली, परंतु परमेश्वराने नहम्याला विजय दिला आणि कोट मात्र पूर्ण झाला. बरेच अडथळे आले, अडकलं आले, कोट पाडण्याचा सुद्धा हे लोक प्रयत्न करत होते. अनेक घटना घडल्या गेल्या, पण नहम्याने देवावर भरोसा ठेवला आणि 52 आत कोट बांधून पूर्ण झाला. निंदा करणाऱ्या लोकांची तोंडे बंद झाली. म्हणून वचन संत, निंदा करणार तुमचीच सज्जती होणार.
प्रभूच्या सेवेची काही पद्धती होणार नाही, प्रभूच्या कार्याची काही पद्धती होणार नाही, पद्धती होणार निंदा करणाऱ्या लोकांचीच. म्हणून आपल्या जीवनात ही गोष्ट नसावी. आपण प्रभू मधले लोक आहोत, प्रभूला ओळखलेले, तर नम्र बना प्रभू मध्ये. निंदा करू नका, परमेश्वरची स्तुती करा. हा वचन काय सांगते? पेत्राच्या पहिले पत्र 3:9, वाईटा बदल वाईट, निंदी बदल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. कारण आशीर्वादी वचन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. काय सांगते बायबल? वाईटा बदल वाईट, निंदेबद्दल निंदा करू नका, निंदा करू नका, तर वचन सांगते आशीर्वाद द्या. तर आशीर्वाद हे वचन मिळण्यासाठी प्रभूने आपल्याला पाचारण केले, बोलावलेलं आहे. आपण आशीर्वादाचे लोक आहोत, आपल्याला आशीर्वाद मिळवायचंय. आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचंय? परमेश्वरचे नियम पाळायचे, कधीच निंदा करायची नाही. निंदा करणं तर आपल्याला आश्रद कसा मिळेल? म्हणून निंदा करण्याचं सोडून द्या बायबल सांगते. आणि कोणाची निंदा करू नका. निंदा करणार तर आपल्याला आशीर्वाद मिळणार नाही. आपण प्रभूचे नियम पाळणार, प्रभूची आज्ञा पाळणार, प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपली उन्नती करणार, प्रभू आपली प्रगती करणार, किंवा आपल्याला जे हवं ते सर्व प्रभू देणार. जर आपण प्रभूचे नियम, प्रभूच्या आज्ञा आणि प्रभूची विधी पाळणार. पुढे वचन सांगते तिमोथ्याला पहिले पत्र 1:19-20 वचनात पौल म्हणतो, उमन आहे व अलेक्सांद्र हे दोन व्यक्तीविषयी पौल म्हणत आहे की त्यांच्या विश्वासाचे तारू फुटले. पोल्या ठिकाणी काय म्हणतो? या दोन व्यक्तीचे विश्वासाचे तारू फुटले. कारण मात्र ते निंदा करत होते, त्याने निंदा करण्याचे सोडून द्यावे. म्हणून पोल म्हणत आहे मी त्यांना सैतानाच हवाले केलेले, या दोघांना सैतानाच हवाले केलेले आहे. कारण ते निंदा करत आहे आणि निंदामुळे त्यांचे विश्वासाचे तारू फुटले. निंदा करण्याच्या सवयीमुळे ते देवापासून दूर गेले, त्यांचा विश्वास गलमल्ला, ते परमेश्वरापासून लांब गेले. म्हणून त्यांचे विश्वासाचे तारू का फुटले? निंदा करण्याच्या सवयीमुळे ते देवापासून दूर गेले, ते प्रार्थनेपासून कार्यापासून दूर गेले. निंदा करायची सवय असल्यामुळे म्हणून त्याला सैतानाच्या हवाली केलेली पोट म्हणतो नाशासाठी. निंदा करणारे लोक सैतानाच्या हवाली करण्यात येणार, त्यांचे विश्वासाचे तारू फुटले जाणार. निंदा करणारे लोक प्रभू मध्ये टिकणार नाही, ते प्रार्थना सोडणार, प्रभूला सोडणार. ज्यांना सवय आहे ना निंदा करायची, अनेक लोक असे होते नेहमी चुका करणे, याच्या चुका त्याच्या चुका, याच्या विरुद्ध बोलणे त्याच्या विरुद्ध, निंदा करणे त्यास टिकले नाही, बाजूला बाहेर उतरल्या. बाईबल सांगते त्यांचे विश्वासाचे तारू फुटणार निंदा करण्याच्या सवयीमुळे. ज्यांना ती सवय आहे त्यांचं तारू फुटणार, ते विश्वासात टिकू शकणार नाही, ते देवाचं सेवन टिकणार नाही, ते प्रार्थना टिकणार नाही, ते बाजूला उतरणार. कारण त्यांना निंदा करायची सवय आहे. आपल्या सवय असेल तर आताच बदला. जर ही सवय असेल तर आपण पण टिकणार नाही, आपण पण बाजूला उतरणार, आपला पण विश्वासाचं तारू फुटणार जर निंदा करायची सवय असेल तर. म्हणून बाय सांगते निंदा करायची सवय सोडून द्या. इकडूच तिकडे करणे, तिकडूच इकडे करणे, याचा त्याला सवय, त्याचा ह्याला सवय नाही, सोडून दे ही सवय. नाही तर आपण पण कधी देवापासून बाहेर उतरतील आपल्याला पण कळणार नाही. बायबल सांगते निंदा करायचं सोडून द्या. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन काय सांगते पा? वचन सांगते सूत्रसंहितामध्ये 55:12-15 वचन. या ठिकाणी दावीद काय म्हणतो पा? ज्याने माझी निंदा केली तो माझा वैरी होता, असा तर मात्र मी सावध राहिलो असतो. ज्याने माझी निंदा केली बोलाय दावीद काय म्हणतो? तो माझा शत्रू, माझा वैरी नव्हता, माझा जवळक मित्र होता, माझा खास मित्र होता. आम्ही एकत्र देवाच्या मेळ्यावर जात असू, देवाच्या मंदिरी जात असू, पण त्यांनी माझी निंदा केली. म्हणून पुढे दावीद म्हणतो या निंदा करणाऱ्या व्यक्तीला अकस्मात मरण येऊ, अचानक त्याला कळणार पण नाही अशा प्रकारे त्याचा मृत्यू होणार, अचानक मरण येणार, अपघात घडणार आणि अचानक तो मरणार. निंदा करणारा दावीद या ठिकाणी म्हणत आहे जो निंदा करत आहे तो अकस्मात अचानक मरेल, समजणार पण नाही त्याला. अशा प्रकारे अचानक तो मृत्यू पावेल, अचानक त्याचा मृत्यू घडेल.
म्हणून निंदा करू नका. निंदा करणाऱ्या लोकांसाठी मृत्यू पण नेमलेला आहे. अशा लोकांचा मृत्यू होणार म्हणून बाहेर असते. म्हणून निंदा करण्याचं सोडून द्या. पूर्ण परमेश्वराच्या रचना नियमात आणि परमेश्वराच्या आज्ञेमध्ये चालण्याचा प्रयत्न करा. खरोखर आपण प्रभूच्या वचनात आणि नियमात चालत आहोत तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. प्रभू आपली उन्नती आणि प्रगती करणार. का प्रभूने इतका त्रास देण्यात आला तरी सुद्धा बाहेर असून ते प्रभूने निंदा केली नाही. म्हणजे काय सांगते पा, इतक्या प्रमाणात प्रभूला त्रास दिला तरी प्रभूने उलट निंदा केली नाही. पेत्राचे पहिले पत्र 2:23 त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख भोगीत असता त्याने धमका दिली नाही तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपून दिले. प्रभूची निंदा होत होती. प्रभूला ज्यावेळी वधस्तंभावर केलं तेव्हा शास्त्री परुषी हे सर्व लोक प्रभूची निंदा करत होते. मार्क 15:1 29 म्हणजे काय सांगते पा, येणारे जाणारे डोके डोलवीत होते आणि अशी निंदा करत होते. अरे मंदिर मोडून 3 दिवसात उभारणाऱ्या स्वतः खाली आहे म्हणजे आम्हाला कळे की तू देवाचा पुत्र आहेस. प्रभूची थट्टा करत होते, निंदा करत होते तरी प्रभूने उलट कोणाची निंदा केलेली. आपल्याला तर कोणाची निंदा नाहीच करायची. जे आपली निंदा करतात त्याची आपल्याला पण करायची. आणि आपण मात्र कोणाची पण निंदा करू नये तर परमेश्वराचे नियम पाळावे. प्रभूची निंदा होत होती तरी प्रभूने कोणाची निंदा केली तर उलट प्रभूने स्वतःला पित्याच्या हातात सोपून दिले. म्हणून कोणाची निंदा करू नका. निंदा करण्याचं सोडून द्या. काय असं निंदा करण्याचं सोडून द्या. एकमेका विरुद्ध बोलणं सोडून द्या. हे काम सैतानाच आहे. सैतानाने पूर्ण सोडलेले निंदा करायला. आणि जे लोक निंदा करतात ते सैतानाच्या सभेचे लोक आहेत. आणि निंदा करीत करीत ते लोक नाश पावला. आपल्यामध्ये जर कोणाने सवय असेल तर आताच बदला. त्या बदली परमेश्वराची स्तुती करायला सुरुवात करा. परमेश्वराचे गौरव करायला सुरुवात करा. प्रार्थनेत अधिकाधिक वाढायला सुरुवात करा. पण कोणाची निंदा करू नका. प्रभूने आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवल्यात. प्रभूने आपल्याला चांगलं ज्ञान दिलेले तर आपल्या मुखातून सुद्धा चांगलंच बाहेर पडलं पाहिजे. वाईट बाहेर पडता कामा नव्हे. म्हणून बाहेर संते निंदा करणाऱ्या लोकांसाठी दंड नेमलेले आहे. निंदा करणाऱ्या लोकांसाठी संकटे नेमलेली आहेत. निंदा करणारे लोक स्वतःचा नाश करून घेणार. निंदा करणारे लोक अकस्मात मृत्यू पावणार. निंदा करणारे लोक अधोलोकात जाणार. परमेश्वर निंदा करणाऱ्या लोकांना लोटून देणार. परमेश्वर त्यांची गय करणार नाही. म्हणून निंदा करू नका. तर उपकार स्तुती करा. परमेश्वराची गौरव करा. परमेश्वराची स्तुती करा ज्याद्वारे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. प्रभू आपली उन्नती आणि प्रगती करणार जे आपण प्रभूचे नियम पाळणार. हालेलुया हालेलुया हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया हालेलुया हालेलुया.